नाशिक मध्ये आजपासून शेतकऱ्यांचं महापडाव आंदोलन सुरू होत आहे. 25 जानेवारीला राजभवनात जाऊन निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 25 जानेवारीला राजभवनात जाऊन या संदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नाशिकहून आझाद मैदानावर 20,000 कार्यकर्ते आता निघणार आहेत. आजपासून शेतकऱ्यांचं नाशिकमध्ये महापडाव आंदोलन सुरू झालं असून नाशिकमधून 20,000 कार्यकर्ते विविध वाहनांमधून मुंबईकडे रवाना होणार आहेत. 3 दिवस 24, 25 आणि 26 असं हे आंदोलन होईल. 25 जानेवारीला 50,000 अधिक लोक कदाचित त्याच्यापेक्षा वाढतील पण कमी होणार नाहीत असा एक जबरदस्त मोर्चा आझाद मैदानावरून राजभवनावर या सगळ्या संघटनांचा एकत्रित होणार आहे आणि त्याच्यामध्ये राज्यपाल साहेबांना निवेदन, हे कायदे रद्द करा,